Hi guys. Hi, sir. Good evening, sir. Good evening, sir. Good evening. Yeah, good evening, everyone. All right, so let's start with the first question. सगळे join करतात तोपर्यंत एक question देऊया आपण सगळ्यांसाठी. So question is find the number of lone pairs in I3 minus number of lone pair in I3 minus बघा बरं ट्राय करा किती आन्सर येते कॅल्क्युलेट करा. ऑप्शन्स आहेत ए 3 B 6, C 9, D 12. Sir. Yes. Sir, तुम्ही कालचं इक्विलिब्रियम चं पाठवलं ना जीई वर. हा तर त्याच्यात ना किती व्हिडिओ म्हणजे तिन्ही करायचे आणि त्याच्यानंतर काय करायचं? तीन व्हिडिओच काढायचे, तीन व्हिडिओ कव्हर करायचे आहेत आणि त्याचा फोर्थ व्हिडिओ संडेला येईल. ओके, फोर्थ व्हिडिओ म्हणजे क्लासच आहे का फोर्थ व्हिडिओ आपला? हा हा क्लासच असेल संडेला, म्हणजे संडेला क्लास घेईन त्याच्यावर. सो एक तर तो लाईव्ह करा किंवा मग व्हिडिओ थ्रू करा, दॅट विल बी अप टू यू. त्याचा आन्सर ट्राय करा लवकरात लवकर. सर फिजिक्स कधीपासून चालू आहे? येस गाईज, सो कसं कॅल्क्युलेट करणार आहे, काय करावं लागेल? लेट स्टार्ट विथ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन फॉर आयोडीन किती असणार आहे? सेवन. सेवन.
सो 7 × 3 एंड व्हेन एवर वी हैव अ नेगेटिव स्पेसेस काय करतो आपण प्लस वन जेवढा चार्ज असेल तेवढा ऍड करायचा तो प्लस वन सो ओवरऑल इलेक्ट्रॉन काउंट काय बनेल आपल्याकडे 22 इलेक्ट्रॉन मध्ये काय करणार आयोडीन वरती करेक्ट असं स्ट्रक्चर बनेल नॉर्मल स्ट्रक्चर सो बेसिकली 3 आयोडीन आहेत सो यू हॅव टू क्रिएट अ बॉन्डिंग सो ह्या पॅटर्न मध्ये आपल्याकडे बॉन्डिंग मध्ये किती इलेक्ट्रॉन यूज केले इथे 2 बॉन्ड बनवतोय आपण स्ट्रक्चर बनवताना बेसिक स्ट्रक्चर बनवता 2 बॉन्ड बनवतोय सो काय झाले किती इलेक्ट्रॉन यूज केले 4 इलेक्ट्रॉन सो 22 मधून 4 इलेक्ट्रॉन गेले नाव वी हॅव रिमेनिंग 18 इलेक्ट्रॉन करेक्ट 18 इलेक्ट्रॉन सो काय करायचं आता 18 इलेक्ट्रॉन जस्ट पुट इट ऍज अ लोन पेअर बघा आता लोन पेअर जर ऍड केलं तर काय बनणार आहे विल ऍड 2 हियर कॉर्नर आयटमला पहिले ऍड करू कॉर्नर आयटमला किती जात आहेत 1 साइडला 6 दुसऱ्या साइडला 6 स्टील वी हॅव 6 इलेक्ट्रॉन जे कुठे ऍड होणार आहेत कुठे ऍड करायचे 7 आहे बॅलन्स इलेक्ट्रॉन हॅलोजन आहे की नाही बरोबर हॅलोजन मध्ये 7 असतात 7 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आणि प्लस 1 कारण चार्ज वरती हा निगेटिव्ह चार्ज आहे सो 1 ऍड करायचं जर पॉझिटिव्ह असेल तर रिमूव्ह करायचं एक मायनस आता जे काही रिमेनिंग इलेक्ट्रॉन आहेत तुमच्याकडे एक एक सिंगल बॉन्ड तर मिनिमम रिक्वायरमेंट आहे तो तेवढा तर बनवावाच लागतो आपल्याला आता तेवढा बनवल्यानंतर जे काही इलेक्ट्रॉन्स असतील ते काय करणार आपण ते ऍड करणार ऍज अ लोन पेअर ते ऍड करणार ऍज अ लोन पेअर सो इथे काय होईल इथे 3 लोन पेअर झाल्या इथे 3 लोन पेअर झाल्या आणि रिमेनिंग 3 लोन पेअर कुठे येणार आहेत तर इथे येणार आहेत अगेन दिस बिकम्स अनदर एक्सेप्शन कोणत्या टाईप मध्ये ऍड करणार आहे ह्याला काल बघितले होते आपण 3 टाईप बघितले होते त्याच्यामध्ये कोणत्या टाईप मध्ये ऍड करणार हे एक्सीडिंग मध्ये ना येस सो दिस इज युअर एक्झाम्पल ऑफ एक्सपांडेड ऑक्टेट दिस इज अगेन एक्झाम्पल ऑफ एक्सपांडेड ऑक्टेट सो टोटल नंबर ऑफ लोन पेअर्स आपल्याकडे बनणार आहेत 18 इलेक्ट्रॉन्स आहेत सो 9 लोन पेअर्स नंबर ऑफ लोन पेअर्स विल बी 9 ठीक आहे चला चला Now we'll start with the next point, which is VSEPR theory. Voice खूप कमी आहे का? नाही सगळं बरोबर आहे. क्लिअर आहे सर. चालतं मग. थोडाफार जर कमी येत असेल कोणाला तर एकदा वाटल्यास व्हॉइस कनेक्ट डिस्कनेक्ट करून बघा मेबी नीट होऊन जाईल सो नाव विल स्टार्ट विथ द नेक्स्ट पॉइंट विच इज VSEPR theory. VSEPR-चा फुल फॉर्म काय आहे फुल फॉर्म आहे व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन रिपल्शन थेरी आता ही थेरी वाईज तर खूप छान आहे खूप कमी एक्सेप्शन आहेत ह्या थेरीला सो तू ती खूप छान थेरी आहे बट स्टील ती थेरी खूप लॉंग टाइम साठी राहिली नाही खूप शॉर्ट टर्म थेरी आहे का बिकॉज This theory only tells us about its structure. जी काही थेरी आहे आपल्याला ती फक्त स्ट्रक्चरवर कमेंट करते स्ट्रक्चर सोडून बाकी त्याच्या प्रॉपर्टीज एखादा एक कंपाऊंड आहे तर त्याच्या काय प्रॉपर्टीज असेल बॉन्डिंग मध्ये काय नेचर असेल तर त्याबद्दल काहीच आयडिया देत नाही इट जस्ट टेल्स अस अबाउट स्ट्रक्चर सो दॅट इज अगेन वन ऑफ द लिमिटेशन ऑफ दिस थेरी तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो थेरीमध्ये की लिमिटेशन काय आहेत मी कालच सांगितलं होतं की ह्याच्यावरून एमसीक्यू मध्ये क्वेश्चन बनण्याचे चान्सेस खूप कमी आहेत बट थेरी मध्ये क्वेश्चन बनू शकतात सो वन ऑफ द मेजर लिमिटेशन ऑफ दिस थेरी इज दॅट ही थेरी फक्त आपल्याला स्ट्रक्चर बद्दल सांगते ह्या थेरीतून आपल्याला फक्त जे काही कंपाऊंड आहे त्याचे स्ट्रक्चर समजणार आहेत बट हे लिमिटेशन असताना हे ऍडव्हान्टेज पण आहे कसं ऍडव्हान्टेज आहे की जर तुम्हाला सेंट्रल ऍटमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन माहित असेल इफ यू नो सेंट्रल ऍटम का इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तर ओनली फ्रॉम दॅट तुम्ही त्याच्यावर बेस तुम्ही त्याचं स्ट्रक्चर काय बनणार आहे ते सांगू शकता कम्प्लीट स्ट्रक्चर काय बनणार आहे ते सांगू शकता
सो इथे सेकंड ड्रॉबॅक पण हा बनतो की ही जी थेरी आहे ती जनरली अशा कंपाऊंडला ऍप्लिकेबल असते जिथे एक सेंट्रल आयटम असेल. यू विल हॅव अ पर्टिक्युलर सेंट्रल आयटम आणि त्या सेंट्रल आयटम पासून जे काही बाउंडिंग बनते ते. ओके, जर तुम्ही जेवढं मॉलिक्युलची साईज वाढवत जाणार तेवढं ते कॉम्प्लिकेटेड होत जातं आणि मग देन धिस थेरी वॉन्ट वर्क फॉर ऑल द कंपाऊंड. So that's the one of the another limitation, ki it is not applicable to all the spaces. It is not applicable to all the spaces. All compounds. Or generally, हे जे याचं लिमिटेशन आहे ते आपल्याला आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसेस मध्ये दिसत. आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसेस कोण असतात? कि अशा स्पेसेस ज्यांचा इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन सेम म्हणतात, इलेक्ट्रॉन काउंट सेम म्हणतात. सो वी फाईंड इन सो मेनी केसेस की आयसो इलेक्ट्रॉनिक आहेत, सो इलेक्ट्रॉन काउंट सेम आहे, सो एक्सपेक्टेड असतं की स्ट्रक्चर सेम असेल. एक्सपेक्टेड काय आहे आपल्याला तिथे की स्ट्रक्चर सेम असलं पाहिजे, बट दॅट इज नॉट द केस इन मोस्ट ऑफ द केसेस फॉर आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसेस. दो इलेक्ट्रॉन काउंट सेम आहे बट स्ट्रक्चर व्हॅरी करतं. सो धीज आर इट्स लिमिटेशन. मी इनिशियली थेरीच्या म्हणजे स्टार्टिंगला त्याचे पहिले लिमिटेशन आणि मेरिट सांगतोय. नाऊ वी विल टॉक अबाउट द थेरी. आता थेरी काय आहे, थेरी कशी स्ट्रक्चर आयडेंटिफाय करते, कुठून करते, तर त्यासाठी काहीतरी एक तीन चार रूल्स आहेत. एकदम सिम्पल रूल्स अंडरस्टँड करायचे काय ते. तर फिजिक्स लेक्चर आज असेल का? तर मोस्टली नसेल, आय एम नॉट शुअर अबाउट दॅट. ओके, सो फर्स्ट पॉइंट अबाउट युअर व्हॅलेन्शियल इलेक्ट्रॉन रिपल्शन थेरी इज दॅट की ही जी थेरी आहे ना, ह्या थेरीमध्ये जे काही स्ट्रक्चर आहे ते काय सांगतं की जे मॉलिक्युल्स आहेत आपले, धोज मॉलिक्युल प्रिफर स्टॅबिलिटी. मॉलिक्युल जे आहेत ते काय करतात, स्टॅबिलिटी प्रिफर करतात. अँड जी काही आपली स्टॅबिलिटी आहे ना, एखाद्या पर्टिक्युलर मॉलिक्युलची जी स्टॅबिलिटी आहे ती त्याच्या एनर्जीशी एक्झॅक्टली इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. समजा एखाद्या मॉलिक्युलची जास्त एनर्जी आहे म्हणजे काय झाला, तो लेस स्टेबल आहे. सो इफ वी कम्पेअर टू मॉलिक्युल्स, एखाद्या स्पेसिसचे दोन मॉलिक्युल आपण कम्पेअर केले, मॉलिक्युलर स्ट्रक्चर कम्पेअर केले, से फॉर एक्झाम्पल एक स्ट्रक्चर ए आहे, स्ट्रक्चर बी आहे, आणि इफ वी कम्पेअर जस्ट बाय एनर्जी, समजा एनर्जीमध्ये असं दिसतंय की एनर्जी ऑफ ए इज लेस दॅन एनर्जी ऑफ बी, विच शोज की ए इज मच मोर स्टेबल स्ट्रक्चर दॅन बी. सो आपला जो मॉलिक्युल आहे तो कोणतं स्ट्रक्चर प्रिफर करणार आहे, विच इज हॅव्हिंग अ मोअर स्टॅबिलिटी, सिन्स मॉलिक्युल्स आर प्रिफरिंग स्टॅबिलिटी. तर मॉलिक्युल प्रिफर स्टॅबिलिटी अँड स्टॅबिलिटी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू एनर्जी. म्हणजेच काय, हे जे आपले मॉलिक्युल्स आहेत दे विल प्रिफर लो एनर्जी, स्वतःकडे मिनिमम एनर्जी ठेवण्याचा ट्राय करणार आहे. आता ही एनर्जी कुठून येणार आहे, ही एनर्जी कुठून येणार आहे, तर बघा आतापर्यंत जे काही बघितलंय आपण बॉन्डिंग वगैरे जे काही बघितलं कसं होतं, ओके. सो क्वेश्चन वन, कोवॅलेंट बॉन्ड जो काही बनतोय तो कसा बनतोय, एनी वन, कोवॅलेंट बॉन्ड कसा येतो, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉनची शेअरिंग होते, करेक्ट. सो से फॉर एक्झाम्पल वी हॅव अ बॉन्डिंग बिटवीन कार्बन अँड हायड्रोजन. ओके, वी हॅव अ हायड्रोजन. सो हायड्रोजन मी असा रिप्रेझेंट करतो, हायड्रोजन दिस इज अ न्यूक्लियस आणि त्याची एक फर्स्ट शेल आहे ज्याच्यामध्ये काय असणार आहे, एक इलेक्ट्रॉन असणार आहे, विल हॅव वन इलेक्ट्रॉन. नाऊ वी हॅव अ कार्बन. कार्बनचं स्ट्रक्चर कसं आहे, इनर शेलमध्ये त्याच्याकडे दोन इलेक्ट्रॉन्स आहेत आणि देन इट हॅज अ व्हॅलेन्स शेल. लेट्स से आपण दुसऱ्याकडे नेट लॉक करूया, वी हॅव अ व्हॅलेन्स शेल, त्याच्यामध्ये काय आहे, तर वी विल हॅव फोर इलेक्ट्रॉन्स.
आता एक कार्बन आणि हायड्रोजन मध्ये बॉन्ड बनतोय, वी हॅव अ कार्बन अँड हायड्रोजन बॉन्ड. सो हा बनतोय म्हणजे बेसिकली काय होणार आहे, कार्बनचे इलेक्ट्रॉन्स हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन, हा कार्बनचा इलेक्ट्रॉन आहे हा इलेक्ट्रॉन, हा हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन, हे काय करणार एकमेकांच्या जवळ येणार. आता इलेक्ट्रॉन्स आहेत, इलेक्ट्रॉन्स कसे आहेत, बोथ इलेक्ट्रॉन्स आर निगेटिव्हली चार्ज. असं आहे का की हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन तर तो पॉझिटिव्ह असेल, हा कार्बनचा आहे तर तो निगेटिव्ह असेल, किंवा अजून कोणाचा आहे तर तो न्यूट्रल असेल, असं काही आहे का? नो सर. ऑल द टाइम ते काय असणार आहेत, निगेटिव्हली चार्ज आहेत. सो निगेटिव्हली चार्ज स्पेसेस एकत्र येतात, सेम चार्जेस जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय होतं, रिपल्शन. चार्जेस एकत्र येतात तेव्हा काय होतं, रिपल्शन होतो, राईट, रिपल्शन होतो. तर से फॉर एक्झाम्पल आपल्याकडे इथे एक बॉन्ड झालाय, इथे एक बॉन्ड झालाय, वी हॅव वन मोर बॉन्ड, हा एक इलेक्ट्रॉन आहे विच इज मे बी बॉन्डिंग विथ सम अदर स्पेसिस, त्याचा एक इलेक्ट्रॉन त्याच्याशी बॉन्डिंग करतोय. सो आपल्याकडे इथे एक बॉन्ड पेअर बनते, इथे एक बॉन्ड पेअर बनते. काय आहेत त्या, निगेटिव्हली चार्ज आहेत, इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत त्यांच्यामध्ये. सो त्या काय ट्राय करतील, काय ट्राय करतील, सिन्स देअर इज रिपल्शन व्हॉट दे विल ट्राय, दे विल ट्राय टू स्टे अवे फ्रॉम इच अदर, की असं ट्राय करतील नाही जवळ जवळ जाऊया, व्हॉट दे विल प्रिफर, टू स्टे अवे फ्रॉम इच अदर, टू स्टे अवे फ्रॉम इच अदर, राईट. सो हाच आपला सेकंड पॉइंट बनतो की हे जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत, ऑल व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत, सो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ट्राय टू स्टे अवे फ्रॉम इच अदर, अवे फ्रॉम इच अदर, सो दॅट रिपल्शन विल बी मिनिमम, रिपल्शन इज मिनिमम. ते असे एकमेकांना अरेंज करून घेतात सच अ वे दॅट जे काही रिपल्शन होणार आहे त्यांच्यामधलं ते मिनिमम असेल. रिपल्शन मिनिमम आहे म्हणजे काय, जे इंटरॅक्शन होते ते मिनिमम होतोय, सो दॅट ही एनर्जी जी आहे, जो काही आपला फर्स्ट रूल सांगतोय की एनर्जी मिनिमम असली पाहिजे, तो सॅटिस्फाय होईल. सो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन काय करतात, जे काही व्हॅलन्स इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत, ऑर इलेक्ट्रॉन पेयर्स, आता इलेक्ट्रॉन जे काही असणार आहे ते सगळे पेयर्स मध्ये असणार आहेत, ऑल द इलेक्ट्रॉन्स विल बी इन पेयर्स. सो दिस व्हॅलन्स शेल पेयर्स ऑर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन पेयर्स विल अरेंज देम सेल्स इन सच अ वे that this repulsion is minimum, this repulsion is minimum. So ata sir aplyakade don pair astil, aplyakade don electron pair ahet, theek aahe, don electron pair ahet. So ya case madhe tumhi sangu shakta ka re ki kontya angle la minimum repulsion possible aahe, kontya angle la minimum repulsion hoil. Anyone? See what I am asking, you have a two electron pairs, tumchyakade don pair ahet, don pair ahet, so tya kontya way ne arrange zale pahije ki tyancha madhe repulsion je ahe te minimum banel. Are tyancha madhe kay angle banel, tumchyakade don lines ahet, tumhala don line miyale tar tya don line madhe maximum kiti cha angle banu shakto, 180. 180. अरे एवढं सिंपल आन्सर आहे. इफ यू हॅव टू लाईन्स, दोन लाईन मध्ये काय बनणार आहे, 180 अँगल बनेल, राईट. नाही सर, तो 180 पेक्षा जास्त जाईल, आम्ही 220 बनवू, 210 बनवू, 270 बनवू, पण अरे 270 तर बनवायला गेला अँगल, 270 अँगल आपण बनवतो, हा असा 270 अँगल बनवतो, बट हा काय होतो, हा तर इथून तर 90 degrees बनतो ना, इथून 90 degrees बनतो. आता इथे आपल्याला वेक्टर वगैरे नको आहे, स्केल क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज आपण इंटरेस्टेड नाहीये. सो जर मॅक्झिमम अँगल बनवायचा असेल तर मॅक्झिमम पॉसिबल अँगल काय आहे, 180 आहे, राईट, 180 आहे, करेक्ट. सो बिकॉज ऑफ दॅट आपल्याकडे फर्स्ट ओरिएंटेशन ऑन फर्स्ट जॉमेट्री बनते, की जेव्हा आपल्याकडे वी हॅव ओनली टू इलेक्ट्रॉन पेअर्स, आपल्याकडे दोनच इलेक्ट्रॉनच्या पेअर आहेत, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आता जे काही आपण बोलतोय ते व्हॅलन्स इलेक्ट्रॉन बद्दलच बोलतोय, कारण ही जी थेरी आहे ती पहिल्या कन्सेप्टवरच बेस्ड आहे, जी काही लुईसने सांगितली होती. आणि लुईसने सांगितलं होतं की व्हॅलन्स इलेक्ट्रॉनच पार्टिसिपेट करतात, इनर इलेक्ट्रॉन्स किंवा न्यूक्लियसचा काही या स्ट्रक्चर मध्ये वेगळे संबंध नसतो. ही जी काही जॉमेट्री येणार आहे दॅट विल बी बिकॉज ऑफ धिस ओनली टू इलेक्ट्रॉन पेयर्स, आणि ती कशी बनेल, त्या ती बनेल लिनियर स्ट्रक्चर. ते कसं बनवणार आहेत,
तर ते बनवणार आहेत लिनियर स्ट्रक्चर विथ अँगल ऑफ 180 डिग्री. समजा आता थ्री इलेक्ट्रॉन पेयर्स असतील, इफ वी हॅव थ्री इलेक्ट्रॉन पेयर्स, तुम्ही सांगू शकता का रे की कसा अँगल बनेल, काय अँगल बनवू शकतो त्यांच्यामध्ये. इफ यू आर नाऊ यू हॅव थ्री लाईन, तीन लाईन्स आहेत ज्या एका ओरिजिन पासून तुम्हाला ड्रॉ करायच्या, फ्रॉम अ सिंगल ओरिजिन तुम्हाला तीन लाईन ड्रॉ करायच्या आहेत, सो दॅट त्यातला अँगल जो आहे तो मॅक्झिमम बनेल. ओके, क्वेश्चन इज सर झिरो पण होईल का? झिरो पॉसिबल आहे का रे? झिरो हे बघा, एक लाईन अशी ड्रॉ केली, सेकंड लाईन अशी ड्रॉ केली, अरे हे तर कोइन्साइड झाले ना. कोइन्साइड झाले म्हणजे काय झाले, ते तर मॅक्झिमम रिपल्शन देतील. दोन्ही एकमेकांच्या इतके जवळ आहेत की ते मॅक्झिमम रिपल्शन देतील. आपली रिक्वायरमेंट काय आहे? रिपल्शन शुड बी मिनिमम. रिपल्शन शुड बी मिनिमम म्हणजे काय? दे शुड बी फार अपार्ट फ्रॉम इच अदर. ज्यांच्यातलं जे डिस्टन्स आहे, डिस्टन्स शुड बी मॅक्झिमम. डिस्टन्स बिटवीन टू पेअर शुड बी मॅक्झिमम. ही रिक्वायरमेंट आहे आपल्याला. जर झिरो डिग्री जर केलं तर मिनिमम डिस्टन्स बनतं, दॅट वोंट बी द मॅक्झिमम डिस्टन्स, करेक्ट? सो हे तर नाही बनणार आहे. ओके, सो इफ वी हॅव थ्री इलेक्ट्रॉन पेअर, थ्री इलेक्ट्रॉन पेअर असतील तर काय बनेल अँगल? तुमच्या चॅट बॉक्समध्ये येऊ देत जरा, दिसू देत किती जण ऍक्च्युअल मध्ये अटेंड करतात लेक्चर. इफ वी हॅव थ्री पेयर्स, थ्री इलेक्ट्रॉन पेयर्स आहेत म्हणजे काय? तुमच्याकडे एक सिंगल पॉइंट आहे, त्या सिंगल पॉइंट पासून तुम्हाला तीन लाईन अशा ड्रॉ करायचे की त्यातला अँगल मॅक्झिमम झाला पाहिजे. त्यातला अँगल मॅक्झिमम झाला पाहिजे म्हणजे हा असा सर्कल आहे तुमच्याकडे एक, त्या सर्कलला तीन पार्ट मध्ये डिवाइड करताय तुम्ही, तीन पार्ट मध्ये डिवाइड करताय, तर एका पार्टचा सिंगल पार्टचा किती अँगल बनेल? सर्कलचा किती असतो अँगल? 360 ला तुम्हाला तीन पार्ट मध्ये करायचे, काय बनणार रे? काय बनेल? दोन ह्याच्यामधला अँगल काय बनेल? 120 बनेल. 120 बनेल आणि तुमच्याकडे हे असं काहीतरी स्ट्रक्चर बनेल, राईट? असं काहीतरी स्ट्रक्चर बनेल. नाव इफ यू ऑब्झर्व, हे कसं बनतं? एक ट्रँगल बनवतोय का हा? जॉमेट्री वाईज जर बघितलं तर हा एक ट्रँगल बनवतोय, करेक्ट? इज फॉर्मिंग अ ट्रँगल. आणि जो एका प्लेन मध्ये आहे, एक कम्प्लीट प्लेन मध्ये आहे की असं आहे, एक आउट ऑफ प्लेन स्ट्रक्चर बनत आहे. जर आपण एक्स वाय प्लेन ड्रॉ केलं तर ते एक्स वाय प्लेन मध्येच असणार आहे, ते झेड ऍक्सिसला नाही जाणार आहे, ते एका प्लेन मध्ये एक्झिस्ट करणार आहे. सो थ्री इलेक्ट्रॉन पेअर जेव्हा एक्झिस्ट करतात तेव्हा आपल्याकडे स्ट्रक्चर बनतो, बनतं स्ट्रक्चरचं नाव बनतं ट्रायगोनल प्लेनर. स्ट्रक्चर इज ट्रायगोनल प्लेनर आणि जे काही दोन बॉन्ड आहेत त्यातला जो अँगल आहे तर तो अँगल बनणार आहे 120 डिग्री. ओके, अँड सो ऑन. आता आपल्याला हे पुढचं पण बघायचं, फोर अँड फोर पेअर मध्ये, फाईव्ह पेअर मध्ये, फोर मध्ये सांगू शकता का रे काय बनवू शकतो? 90 डिग्री. फोर मध्ये एक्सपेक्टेड प्रत्येक जण, दिस इज एक्सपेक्टेड आन्सर की येस 90 डिग्री बनेल, बट वेल दॅट इज नॉट एक्झॅक्टली 90 डिग्री. 90 डिग्री पेक्षा पण आपण त्याला डिफरंट वेने अरेंज करू शकतो, की ते अरेंजमेंट असते टेट्राहेड्रल अरेंजमेंट, ते असते टेट्राहेड्रल अरेंजमेंट, की ज्याच्यामध्ये अँगल इज ग्रेटर दॅन 90 डिग्री, विच गोज टू 104 डिग्री, 109 डिग्री. ओके, आता हा कसा बनतो 109 डिग्री? तर एक क्यूब कन्सिडर करा तुम्ही, ठीक आहे? जस्ट कन्सिडर अ क्यूब. तुम्ही एखादा बॉक्स असेल घरामध्ये पडलेला, आता दिवाळीमध्ये खूप सारे आले असतील, तसा क्युबिकल बॉक्स जर असेल एखादा तर तो अरेंज करा, ठीक आहे? घ्या एक बॉक्स. आता ह्या बॉक्सच्या सेंटरला काय एक पण नाही आला? उद्या मी तुझ्यासाठी घेऊन येतो. ओके, ठीक आहे. आता नसेल तर मग इमॅजिन करा, इमॅजिनेशन बेस्ट आहे. सो बॉक्स, एक क्युबिक बॉक्स आहे और क्यूब आहे, यू हॅव अ क्यूब. क्यूबच्या सेंटरला तुमचा सेंट्रल आयटम आहे, सेंट्रल आयटम आहे. सो आता बाकीचे जे काही चार आहेत, चार इलेक्ट्रॉन पेअर्स आहेत ना, म्हणजे काय चार इलेक्ट्रॉन पेअर्स आहेत म्हणजे तुमच्याकडे टोटल चार बॉन्ड्स बनणार आहेत. तर ते चार बॉन्ड्स कसे बनणार आहेत? तर जो अप्पर सर्फेस आहे, त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट एंडला दोन ऍटम्स येतात, त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट एंडला दोन ऍटम्स येतात. आणि लोअर सर्फेस आहे,
त्याचे बघा आता कुठे येतात बघा, आता ह्याच्या खाली नाही येणार आहे, तर नेक्स्ट वन जो आहे ना तो इथे येणार आहे, इथे येणार आहे. सो तुम्ही जर वरतून बघताय आपण ह्या व्ह्यूने जर बघितलं तर काय दिसेल ना, तर चारी चारी कॉर्नरला अरेंज झालेला आहे, चारी कॉर्नरला अरेंज झालाय. बट चारी कॉर्नरला कसा अरेंज झालाय, तर त्यातले दोन जे आहेत ते अपर सर्फेसला अरेंज होत आहेत आणि दोन ऍटम्स जे आहेत ते लोअर सर्फेसला अरेंज होत आहेत. सो ओव्हरऑल हे जे स्ट्रक्चर आहे ना, जर नॉर्मल याच्यामध्ये ड्रॉ करायला गेलो तर हे असं बनतं, हे आपण असं रिप्रेझेंट करू शकतो. ठीक आहे, दिस इज युअर टेट्राहेड्रल अरेंजमेंट, दिस इज युअर टेट्राहेड्रल अरेंजमेंट, जिथे जो अँगल आहे तो 109 degree बनतो. बिंग प्रिसाइज दॅट अँगल इज 109 degree 28 minute. हे कधी बनणार आहे, व्हेन यू हॅव अ 4 electron pairs. तुमच्याकडे ज्या इलेक्ट्रॉन पेयर्स आहेत ते टोटल 4 आहेत. समजा आता इलेक्ट्रॉन पेअर 5 असतील, यू हॅव अ 5 electron pairs. अगेन इमॅजिन करायचं आता 5 electron pairs कशा अरेंज होणार आहेत, तर त्यातल्या त्या तीन ज्या आहेत त्या आपल्या ज्या अशा इथे झाल्या होत्या ट्रायगोनल प्लेनर अरेंजमेंटमध्ये, सेम वे तशा अरेंज होतील. आणि उरलेल्या ज्या दोन इलेक्ट्रॉन पेअर्स, सो त्यातली एक एक्झॅक्टली 90 degree टू धिस प्लेन. सो आपल्याकडे हे एक प्लेन असेल, हे जे आहे ह्याचं एक प्लेन बनेल आपल्याकडे. सो त्या प्लेनला एक्झॅक्टली 90 degree अबाव आणि एक सेकंड वन असेल ती एक्झॅक्टली 90 degree बिलो. सो बेसिकली हे जे ओव्हरऑल जर आपण स्ट्रक्चर बघितलं तर ते असं बनतं काहीतरी, हे जे स्ट्रक्चर आहे वन अबाव वन बिलो. सो इट फॉर्म्स अ प्लेन, एक पिरॅमिड बनवते, एक पिरॅमिड बनवते. कोणत्या फॉर्ममध्ये, तर ट्रायगोनल फॉर्ममध्ये. ट्रायगोनल फॉर्ममध्ये एक अप्पर साईडला पिरॅमिड बनवणार आहे आणि एक लोअर साईडला पिरॅमिड बनवणार आहे. ह्याची बेटर डायग्राम जी आहे ना ती मी दाखवतो तुम्हाला, डायरेक्ट इमेजेस आहे आपल्याकडे तर ती इमेजेस दाखवतो बुकमधली. सो तेव्हा जरा बेटर अंडरस्टँड होईल, पण आत्ता एक जस्ट आयडिया देतो, कारण नाव लक्षात ठेवायचं आहे. सो नाव काय बनतं याचं, वी हॅव अ ट्रायगोनल शेप, एक ट्रायगोनल शेप बनतोय आणि त्या ट्रायगोनल शेपमध्ये आपल्याकडे टोटल 2 pyramids बनत आहेत, एक वरती एक खालती. सो याचं नाव काय बनतं, ट्रायगोनल बाय पिरॅमिडल. स्ट्रक्चर इज ट्रायगोनल बाय पिरॅमिडल, ज्याच्यामध्ये जो अँगल आहे तो ट्रायगोनल मध्ये, तर ऍज यू कॅन सी हियर ट्रायगोनल मध्ये काय बनणार आहे, 120 degree बनणार आहे. आणि त्या ट्रायगोनलचा बाकीच्या रिमेनिंग 2 electron pairs विल बी 90 degree. सो यू हॅव 120 degree अँगल अँड अनदर 90 degree अँगल. अँड लास्टली इफ यू हॅव 6 electron pairs, आता ह्याच्यापेक्षा पुढे नाही जायचं आपल्याला, असतात 8 electron pairs पण असतात, बट 5 electron pairs वर खुश आहे आपण. सो फॉर 6 electron pairs यू गेट अ ऑक्टाहेड्रल ज्योमेट्री, यू गेट ऑक्टाहेड्रल ज्योमेट्री. आता हे मी काही ड्रॉ नाही करत बसत, तुम्हाला ते अजून कन्फ्युजन होईल की करायचं तर करू पण शकतो, असं प्लस साईन काढायचं आणि एक वरती एक खालती, बट ठीक आहे आपण ते बघू डिरेक्टली. सो फॉर 6 electron pairs यू हॅव अ ऑक्टाहेड्रल ज्योमेट्री. ह्या ज्या काही होत्या आतापर्यंत ज्या काही बघितल्या, ह्या काय होत्या रे, ह्या ज्योमेट्री बघतोय. ठीक आहे, आता आपल्याला एक डिफरन्स समजून घ्यायचा आहे वर्ड्स मध्ये. एक आहे वर्ड ज्योमेट्री, इलेक्ट्रॉन पेअर टिल 6 electron pairs, एक आहे ज्योमेट्री. सेकंड वर्ड आहे शेप. ही काय सांगते आपल्याला, ही सांगते आपल्याला ज्योमेट्री, की एवढे जर असतील तर ह्यांची अरेंजमेंट अशी झाली पाहिजे की त्यांच्यामधलं रिपल्शन मिनिमम असेल. दॅट इज द रिक्वायरमेंट, राईट, की हे जे इलेक्ट्रॉन पेयर्स आहेत त्यातलं रिपल्शन मिनिमम असलं पाहिजे. सेम थिंग ती सांगते आपल्याला शेप बद्दल. आणि शेप येतो आपल्याला जेव्हा आपण अंडरस्टँड करतो की ह्या ज्या पेयर्स आहेत त्या कोणकोणत्या असणार आहेत, ह्या ज्या इलेक्ट्रॉन पेयर्स आहेत, बॉन्डिंग पेयर्स आहेत, त्या इलेक्ट्रॉन पेयर्स आहेत बॅलन्स शेलमध्ये, तर त्या कोणकोणत्या असू शकतात रे, कोणत्या पॉसिबल आहेत, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जे आहेत ते कसे एक्झिस्ट करतात. आतापर्यंत बघितलेत ना आपण लुईस स्ट्रक्चरमध्ये, इनिशियली काय करतो आपण, इनिशियली वी फॉर्म बॉन्ड्स, बॉन्ड्स बनवतो. म्हणजे रिमेनिंग इलेक्ट्रॉन्स असतात त्यांचं काय करतो, लोन पेअर. वी फॉर्म लोन पेअर. सो बेसिकली आपल्याकडे जे काही व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन्स असतात, ज्या काही इलेक्ट्रॉन पेयर्स आहेत, त्या इलेक्ट्रॉन पेयर्स कोणत्या फॉर्मॅटमध्ये असणार आहेत,
So that will be either as a lone pair or as a bond pair. Lone pair still, the bond pair still, right? So now, considering directly, apne example give, considering ammonia. But ammonia madhe center la nitrogen hai. Then we have three hydrogen bonds, teen hydrogen cha bond banta hai. Ani ek kay bante, ek lone pair dete ki nahi? Draw kela hota apan structure, kela hota kaisa? Aur is nasal kela the Lewis structure ne start karu apan. Kela hota ka Lewis structure kaisa? Ho sir kela. Yes. एकदा रिपीट करू वाटल्यास लेट्स रिपीट क्विकली रिपीट करू किती वेळ जातोय सो व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती बनतात रे अमोनिया मध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती येणार आहे 8 करेक्ट 8 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन कसे येणार आहेत 5 फ्रॉम नायट्रोजन अँड 3 फ्रॉम हायड्रोजन सो वी हॅव 8 इलेक्ट्रॉन्स आता ह्यांचे स्ट्रक्चर कसं अरेंज करू आपण असं काहीतरी 8 इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणजे बेसिकली आपल्याकडे आहेत 4 पेयर्स 8 इलेक्ट्रॉन्स इज 4 पेयर्स सो फ्रॉम धिस अंडरस्टँडिंग जे आतापर्यंत केलं त्यानुसार एक्सपेक्टेड काय आहे जॉमेट्री एक्सपेक्टेड जॉमेट्री काय आहे इज टेट्राहेड्रल येस ऑर नो येस येस टेट्राहेड्रल आहे म्हणजे अँगल पण सांगितला मी अँगल काय आला पाहिजे 109 डिग्री 28 मिनिट्स दिस इज अवर एक्सपेक्टेड अँगल फॉर धिस मेनी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन राईट बट आता हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ह्या ज्या 4 पेयर्स आहेत त्या कशा अरेंज झाल्यात रे त्यातल्या 3 ज्या आहेत त्या नायट्रोजनच्या वी हॅव 3 ॲज अ बॉन्ड पेअर अँड 1 ॲज अ लोन पेअर 1 ॲज अ लोन पेअर सो आता जर 4 बॉन्ड पेअर असत्या 4 बॉन्ड पेअर असत्या तर काय झालं असतं हे ॲज इट इज आलं असतं टेट्राहेड्रल आलं असतं करेक्ट झालं असतं बट व्हेन एव्हर यू हॅव अ लोन पेअर Whenever you have a lone pair, हे जे काही जॉमेट्री आहे ती बिघडून जाते दॅट जॉमेट्री डझंट रिमेन ॲज इट इज तर ती चेंज होते त्याच्यामध्ये डिस्टॉर्शन येतात आणि हे डिस्टॉर्शन कोणामुळे असतात दिस डिस्टॉर्शन्स आर बिकॉज ऑफ लोन पेअर आणि लोन पेअरमुळेच का तर त्याची एक कंडिशन आहे आपल्याकडे की हे जे रिपल्शन आहे जे आपण बघितलं वरती की हा पेअर्स आहेत इलेक्ट्रॉन पेअर्स आहेत ते काय दाखवणार आहेत तर रिपल्शन दाखवणार आहेत तर ते जे रिपल्शन आहे तर दॅट रिपल्शन इज maximum in lone pair this repulsion will be maximum than lone pair than bond pair म्हणजे काय समजा तुमच्याकडे दोन बॉन्ड पेअर आहेत ठीक आहे तुमच्याकडे ज्या काही पेअर इलेक्ट्रॉन पेअर्स झालेले आहेत त्या बॉन्ड पेअर आहेत तर त्यांच्यामध्ये जो काही अँगल बनतोय त्याच्यापेक्षा मॅक्झिमम अँगल शुड बी इन लोन पेअर का कॉज इथलं जे रिपल्शन आहे ते ह्यांच्या कम्पॅरिझन मध्ये जास्त आहे ओके सो दिस इज युअर थर्ड रूल हा जो आहे ना तो आहे तुमचा थर्ड रूल की ज्याच्यावर आपल्याला आता ऍक्च्युअल शेप समजतो फ्रॉम धिस पॉइंट वी गेट टू नो द शेप आतापर्यंत जे बघितलं ते जॉमेट्री बघितलं की दिस इज अ एक्सपेक्टेड स्ट्रक्चर आयडियली हे असं असलं पाहिजे पण हे कधी असेल की जेव्हा सगळ्या बॉन्ड पेअरच प्रेझेंट आहेत जे काही इलेक्ट्रॉन पेअर्स आहेत ते ऑल ऑफ देम आर बॉन्ड पेअर इफ यू हॅव सच सिच्युएशन की जेव्हा सगळ्याच्या सगळ्या बॉन्ड पेअर बनतात तेव्हा येस युअर जॉमेट्री विल बी युअर शेप बट इफ यू हॅव प्रेझेन्स ऑफ लोन पेअर जर तुमच्याकडे लोन पेअर प्रेझेंट आहेत त्या केसमध्ये युअर जॉमेट्री अँड युअर शेप वोंट बी सेम त्या केसमध्ये तुमचा जो शेप आहे आणि तुमची जी जॉमेट्री आहे ती कम्प्लिटली वेगळी बनणार आहे सो ह्या केसमध्ये फॉर सच सिनेरियो आपली जॉमेट्री काय बनते फॉर अमोनिया आता बघा जो काही शेप बनणार आहे शेप कोणामुळे असणार आहे शेप तर बॉन्ड्समुळे असणार आहे ना लोन पेअर तर एक्झिस्ट करतात त्या पर्टिक्युलर ऍटम मध्येच आहेत येस ऑर नो ज्या लोन पेअर आहेत त्या पर्टिक्युलर ऍटम मध्येच आहेत बट जे बॉन्ड्स आहेत ते प्रॉपर बनणार आहेत जे काही शेप मिळणार आहे आपल्याला तो कोणामुळे असणार आहे दॅट विल बी ओनली बिकॉज ऑफ बॉन्ड्स राईट येस ऑर नो येस सो हे जे काही अरेंजमेंट होते ना जी काही अरेंजमेंट होते ना ती अशा वेळेने होते की ही लोन पेअर जी आहे ना ती आयसोलेट झाली पाहिजे लोन पेअर एक आयसोलेट झाली पाहिजे सेपरेट एक्झिस्ट केलं पाहिजे वेअर एज जे काही बाकी बॉन्ड पेअर आहेत त्या थोड्याफार जवळ आल्या तरी चालतील बिकॉज दॅट इज अवर रूल की लोन पेअर हॅज मॅक्सिमम रिपल्शन सो इथून आपल्याकडे जे स्ट्रक्चर बनतं ते स्ट्रक्चर हे अशा फॉर्म मध्ये बनतं अँड दिस बिकम्स युअर आयडियल शेप ट्रायगोनल पिरॅमिडल की ज्याच्यामध्ये
तुमचा जो नायट्रोजन आहे दॅट विल बी ऑन द टॉप अँड युअर हायड्रोजन थ्री बॉन्ड्स विल बी द बॉटम. त्याच्या पीक वर ऍज अ क्राऊन आपण म्हणतो की ऍज अ क्राऊन तुमच्या लोन पेअर एक्झिस्ट करतील. दिस विल बी हिअर युअर लोन पेअर. वेरएज तुमच्या बॉन्ड पेअर असतील त्या खाली एक अँगल बनवतील विच इज स्मॉलर दॅन द अर्लियर अँगल. एक्सपेक्टेड होता 109 degree. हे कधी होता की जेव्हा ऑल ऑफ देम आर बॉन्ड पेअर. बट इथे काय होतं, सिन्स वी हॅव अ मोअर रिपल्शन दॅन दिस बॉन्ड पेअर पेक्षा जास्त रिपल्शन आहे इथला जो बॉन्ड अँगल बनतो दॅट बिकम्स लोअर दॅन 109 degree अँड विच इज अबाउट 107 degree. तो जो आहे तो 109 पासून व्हॅरी होतो अँड दॅट बिकम्स 109 degree. ओके, सो दिस वॉज युअर थर्ड रूल की जिथे तुम्हाला समजतं की लोन पेअर इंटरॅक्शन इज ग्रेटर ऑर रिपल्शन इज ग्रेटर दॅन लोन पेअर बॉन्ड पेअर दॅन बॉन्ड पेअर बॉन्ड पेअर. ओके, सो दीज आर युअर थ्री रूल्स. लक्षात ठेवायचे तुम्हाला तीन रूल काय काय होते. फर्स्ट रूल वी स्टार्टेड फ्रॉम दिस पॉइंट. फर्स्ट रूल होता की मॉलिक्यूल जो आहे दॅट मॉलिक्यूल इज गोइंग टू प्रिफर स्टॅबिलिटी. इट इज गोइंग टू प्रिफर स्टॅबिलिटी ऑर इट इज गोइंग टू प्रिफर लो एनर्जी कंडिशन, लो एनर्जी स्टेट. ओके, बिकॉज स्टॅबिलिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एनर्जी. नाव सेकंड रूल काय होता की हे जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन अरेंज इन अ सच अ वे, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन अरेंज इन अ सच अ वे दॅट द रिपल्शन बिटवीन देम इज मिनिमम. रिपल्शन बिटवीन देम इज मिनिमम. सो फ्रॉम धिस कंडिशन, सेकंड कंडिशन, वी अंडरस्टूड अबाउट द जॉमेट्री. आपण काय अंडरस्टँड केलं की जॉमेट्री काय असू शकते. इफ यू हॅव पर्टिक्युलर इलेक्ट्रॉन पेअर्स, नंबर काहीतरी असेल फ्रॉम 2 to 6, तो काही आहे तर त्याच्यावर काय जॉमेट्री बनेल, दॅट यू अंडरस्टूड. अँड थर्ड रूल काय अंडरस्टँड केला की अवर लोन पेअर रिपल्शन विल बी ग्रेटर दॅन लोन पेअर बॉन्ड पेअर दॅन बॉन्ड पेअर बॉन्ड पेअर. समजतायत का तिन्ही रूल? ओके, 6 इलेक्ट्रॉन पेअरला 60 degree येईल का तर नाही. हे बघा, ही जी जॉमेट्री आहे ना ती अरे 3D मध्ये आहे. ओके, सो फॉर 3D सिनॅरिओ तो अँगल जो आहे ना तो टोटली डिफरंट बनून जातो. आता मी तुम्हाला दाखवतो, आपण बुकचीच PDF ओपन करू. सो बुकमध्ये छानपैकी त्यांनी ड्रॉ केलेले आहेत बॉन्ड्स, सो तिथे तुम्हाला समजेल. सो तुम्ही जे आता अंडरस्टँड करताय ते तुम्ही एका सर्कलमध्ये अंडरस्टँड करताय. तुम्हाला सर्कलमध्ये नाही तर स्पियरमध्ये अंडरस्टँड करायचं आहे. वी हॅव टू अंडरस्टँड इन स्पियर. सो इफ वी इमॅजिन इन स्पियर देन दॅट अँगल इज डिफरंट दॅन व्हॉट वी एक्सपेक्ट. ओके, सो दॅट वोंट बी 60 degree. ते असं सिंगल पॉईंट पासून असं अरेंज नाही होणार आहे. ही अशी अरेंजमेंट नाही आहे. ही अरेंजमेंट कशी आहे की ज्याच्यामध्ये तुमचे जे 4 bond आहेत, 4 bond आर इन 1 plane, ते एका प्लेन मध्ये बनतील. से फॉर एक्झाम्पल हे असं प्लेन आहे तुमचं, ठीक आहे. त्या प्लेनच्या सेंटरला तुमचा सेंट्रल ऍटम आहे. सो इथून त्या 4 cornerला यू विल हॅव 4 bond. हे एका प्लेन मध्ये आहेत. हे प्लेन कसं आहे ते प्लेन तुम्ही इमॅजिन करा की तुमचे आता समोर नोटबुक असेल, तो नोटबुकला एक्झॅक्टली परपेंडिक्युलर प्लेन, नोटबुकला एक्झॅक्टली परपेंडिक्युलर प्लेन. त्या प्लेन मध्ये तुमचे 4 bond बनत आहेत आणि रिमेनिंग 2 bonds जे आहेत ना ते तुमचं जे नोटबुकचं प्लेन आहे त्या नोटबुकच्या प्लेन मध्ये बनतील. ऑर एल्स वाईज वर्सा इमॅजिन करू, वाईज वर्सा इमॅजिन करू की तुमची नोटबुक आहे, ठीक आहे, यू हॅव अ नोटबुक, असे नोटबुक समोर ठेवा तुमच्या, ही तुमची नोटबुक आहे. तर नोटबुकच्या 4 cornerला तुमचे 4 bonds बनतात. 4 cornerला यू विल हॅव 4 bonds. ओके, नाऊ रिमेनिंग बॉन्ड जे काही आहेत, रिमेनिंग बॉन्ड कसे बनणार आहेत, तर वन विल बी एक्झॅक्टली अबाव धिस जो तुमच्याकडे येत असेल, अबाव द नोटबुक, एक नोटबुकच्या वरती येईल, एक्झॅक्टली नोटबुकच्या वरती येईल आणि सेकंड वन जो आहे तो एक्झॅक्टली नोटबुकच्या खाली जाईल. सो दिस विल बी युअर ऑक्टाहेड्रल अरेंजमेंट. ही जी आहे ना ती अरेंजमेंट आहे, तिला म्हणतो आपण ऑक्टाहेड्रल अरेंजमेंट. ओके, सो इथे 60 degree अँगल नाही बनत, त्याचे जे 2 आहेत ते 90 degree बनवतील इथे आणि 1 जो आहे ना तो प्लेन मध्ये आहे, सो अगेन त्यांच्यामध्ये पण 90 degree अँगल बनतो. सो ओव्हरऑल 90 degree अँगल असतो तिथे, ठीक आहे. चला तर नाऊ वी विल ड्रॉ स्ट्रक्चर. आता लिहायला चालू करा, खूप सारं लिहायचंय. बघा आता दिसतंय गाडी हे.
विजिबल आहे का? यस ओके. आता हे लक्षात काय ठेवायचं, तर आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या लक्षात ठेवायच्या, हे सगळं लक्षात ठेवायचं. हे जे एक्झाम्पल आहेत ना ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. सो हे आता बघितलं आपण की व्हेन वी हॅव टू इलेक्ट्रॉन पेअर यू हॅव अ लिनियर जॉमेट्री विथ 180 degree अँगल. व्हेन यू हॅव अ 3 electron पेअर यू हॅव अ ट्रायगोनल प्लेनर. लक्षात कसं हवं, ट्रायगोनल एक ट्रायंगल बनतोय, ट्रायंगल बनतोय. तो ट्रायंगल कसा आहे, ट्रायंगल एका प्लेन मध्ये बनतोय की नाही, ट्रायंगल बनणार आहे ना याच्यामध्ये, हा इथे असा एक ट्रायंगल बनेल. सो ट्रायंगल कसा आहे, तो एका प्लेन मध्ये येतोय. सो ते काय नाव झालं, ट्रायगोनल प्लेनर. व्हेनेव्हर यू हॅव अ 3 electron पेअर अँड ऑल ऑफ देम आर बॉन्डिंग पेअर. स्ट्रक्चर कसं लक्षात ठेवतं, कसं एखादा तुम्हाला मॉलिक्युल द्यायचं कसं लक्षात आणायचं, तर तुम्हाला सेंट्रल ऍटम बघायचं आहे. यू जस्ट हॅव टू फोकस ऑन सेंट्रल ऍटम. सेंट्रल ऍटमची अरेंजमेंट कशी होते, सेंट्रल ऍटम वर जे काही व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत ते कसे अरेंज होत आहेत, त्यातले लोन पेअर किती आहेत, त्यातल्या बॉन्ड पेअर किती आहेत. सो इफ ऑल ऑफ देम आर बॉन्ड पेअर, ऑल ऑफ देम आर बॉन्ड पेअर, जस्ट गो विथ दिस, ह्याच्याने जायचं फक्त. आणि इफ देर इज लोन पेअर, लोन पेअर असेल तर बघू काय होतंय ते. सो सेकंड वन काय बनते, 3 केस मध्ये ट्रायगोनल प्लेनर विथ 120 degree अँगल. नाउ इफ यू हॅव 4 pairs, तर तुमचा अरेंजमेंट कशी बनते, टेट्राहेड्रल. बघा ही टेट्राहेड्रल कशी आहे, की यातले जे दोन आहेत ना, दोन आहेत बॉन्ड, ते एका प्लेन मध्ये आहेत. सो लेट से हे आपण एक प्लेन घेतलं, प्लेन नोटबुकचं प्लेन घेतलं, तर हा बॉन्ड आणि हा बॉन्ड हे जे आहेत ना हे प्लेन मध्ये येणार आहेत, दीज आर इन प्लेन. व्हेअर एज रिमेनिंग टू, एक इज अबाव प्लेन अँड वन इज बिलो द प्लेन ऑर अवे फ्रॉम अस. एक टुवर्ड्स अस, एक अवे फ्रॉम अस, असं एक घेऊ शकतो. सो दॅट इज युअर टेट्राहेड्रल अरेंजमेंट. ही 3D अरेंजमेंट आहे. सो त्याच वेळेने त्याला समजून घ्या. मी परत क्लिअर करतो अख्खं आणि सांगतो की हा तुमचा प्लेन आहे, दिस इज युअर प्लेन. या प्लेन मध्ये तुमचे दोन बॉन्ड येतात, 1 and 2. दोन बॉन्ड जे आहेत ते इन प्लेन आहेत, एका प्लेन मध्ये. सो ते ज्या पेपरवर हे ड्रॉ केलंय त्या पेपर मध्ये बघा, तर त्या पेपर मध्ये दोन बॉन्ड असतील आणि त्या पेपरच्या वरती एक आणि ते पेपरच्या खाली एक, असे तुमचे 4 bond बनणार आहेत, विच इज युअर टेट्राहेड्रल अरेंजमेंट. कोणामध्ये मिळते ती, तर जनरली यू फाइंड इन CH4 मिथेन, SiCl4, NH4+, NH4+ काल केलं होतं आपण, काल और परवा NH4+ केला होता. NH4+ मध्ये बघितलं होतं आपण की नायट्रोजन जो आहे त्याच्यावर लोन पेअर नसते. NH3 मध्ये इफ यू सी इन NH3, तर NH3 मध्ये पण 4 pair आहेत, आपल्याकडे 4 electronच्या पेअर आहेत, बट त्या कशा आहेत, त्यातल्या 3 bonding आहेत आणि एक आहे ती लोन पेअर आहे. सो बिकॉज ऑफ दॅट NH3 इथे नाही येऊ शकत, NH3 टेट्राहेड्रल मध्ये नाही येणार आहे, पण NH4+ येऊ शकतो. बिकॉज NH4 मध्ये ऑल ऑफ द 4 pairs आर बॉन्डिंग पेअर. सो एक्झाम्पल काय म्हणतात, आपल्याकडे CH4, NH4+, SiCl4, हे सगळे लक्षात ठेवायचे. लक्षात ठेवायचे म्हणण्यापेक्षा एक कॉमन अंडरस्टँडिंग घ्या की 4 bond म्हणतायत लोन पेअर नाही एक्झिस्ट करत आहे, 4 bond म्हणतायत लोन पेअर नाही आहे, तर हे असं स्ट्रक्चर बनेल. 3 bond बनलेत, BF3, देर इज नो लोन पेअर. तुम्ही कॅल्क्युलेट केलं ना, कॅल्क्युलेट करून बघू शकता की सेंट्रल ऍटम जो आहे तो त्याच्यावर लोन पेअर नाही आहे. आता इथे बघाल ना, तर BF3 मध्ये फ्लोरिन वर लोन पेअर मिळेल तुम्हाला, यू विल गेट लोन पेअर ऑन फ्लोरिन. बट फ्लोरिन काय आहे, तुमचा कॉर्नर ऍटम आहे, फ्लोरिन इज अ कॉर्नर ऍटम. आपण कॉर्नर ऍटम मध्ये नाही बघत आहे, कॉर्नर ऍटम वर फोकस नाही करत आहे, वी आर फोकसिंग ऑन अ सेंट्रल ऍटम. सो इफ सेंट्रल ऍटम डोंट हॅव लोन पेअर, त्या केसमध्ये हे ऍज इट इज जॉमेट्री बनणार आहे. इथे पण CO2 मध्ये कालच ड्रॉ केलं होतं, C OO असं स्ट्रक्चर. देर इज नो लोन पेअर ऑन युअर सेंट्रल ऍटम. सिन्स देर इज नो लोन पेअर, यू गेट अ लिनियर जॉमेट्री. बट व्हेअर एज आपण जर H2O बघितला, तर H2O पण एक्सपेक्टेड हे असं स्ट्रक्चर आहे. बट ऍक्च्युअल मध्ये कसं आहे, त्याच्याकडे 2 lone pairs आहेत की नाही, इट हॅज 2 lone pairs. सो बिकॉज ऑफ धोज 2 lone pairs त्याचं ऍक्च्युअल स्ट्रक्चर हे डिफर करतं, हे असं बनतं. यू गेट सम बॉन्ड अँगल विच इज नॉट 180 degree. कोणामुळे येतो, तो येतो त्या 2 lone pairs मुळे. नाऊ फॉर 5, बघा 5 साठी त्यांनी सांगितलं ट्रायगोनल बाय पिरॅमिडल. कसा बनतो ट्रायगोनल, ट्रायगोनल हा असा प्लेन मध्ये हे ट्रायंगल बनलाय, दिस ट्रायंगल इज इन प्लेन. हा जो ट्रायंगल बनतोय ना, बघा मी असा डार्क करतो, त्याचा हा प्लेन जो आहे तो ट्रायंगल एक प्लेन मध्ये बनतोय ट्रायगोनल. अँड तिथून वी हॅव 2 pyramids, एक वरती हे असं
आणि एक खाली. सो ओव्हरऑल दिस इज युअर ट्रायगोनल बाय पिरामिडल स्ट्रक्चर. कोणामध्ये येणार आहे? वेन एव्हर यू हॅव फाईव्ह बॉन्ड्स विदाउट लोन पेअर, फाईव्ह बॉन्ड्स विदाउट लोन पेअर, पीसीएल फाईव्ह, एस पी एफ फाईव्ह. ओके, सो ह्या केसमध्ये तुमच्याकडे पाच बॉन्ड बनतायत विदाउट लोन पेअर. सो ते तुमचं एक्झाम्पल झालं ट्रायगोनल बाय पिरामिड. हे ए फाईव्ह एफ फाईव्ह नाही आहे, चुकून केलेलं आहे असं. दिस शुड बी एस एफ फाईव्ह. ते एसचा त्यांनी फाईव्ह केलं आहे. सो हे बुकमध्ये पण नीट करून घ्या, आणि जो नोटबुकमध्ये होपफुली नोट्स लिहित असाल तर हे नीट करून घ्या. दॅट शुड बी एस एफ फाईव्ह, नॉट ए फाईव्ह एफ फाईव्ह. अँड लास्टली यू हॅव ऑक्टॅड्रल जॉमेट्री. ऑक्टॅड्रल जॉमेट्री ठीक आहे, की ज्याच्यामध्ये तुमच्याकडे किती येणार आहेत, तर सहा बॉन्ड पेअर्स येणार आहेत. सहा बॉन्ड येणार आहेत. नाउ वी टॉक अबाउट अरेंजमेंट ऑर स्ट्रक्चर्स व्हेन यू हॅव अ लोन पेअर असतील. समजा तुमच्याकडे लोन पेअर आला, त्या केसमध्ये व्हेन एव्हर यू हॅव अ लोन पेअर, ते काय होतं? ऍज वी सेड, लोन पेअर इंडक्शन ऑर रिपल्शन इज ग्रेटर दॅन लोन पेअर बॉन्ड पेअर दॅन बॉन्ड पेअर बॉन्ड पेअर. सो बॉन्ड पेअर मध्ये जेवढं असणार आहे त्याच्यापेक्षा जास्त लोन पेअर मध्ये आहे. सो काय करावं लागतं? आता तीन आहेत इथे बघा, ए बी टू ई. ए बी टू ई म्हणजे बी इंडिकेट्स बॉन्ड पेअर आणि ई इंडिकेट्स लोन पेअर. तिथे तीनच आहेत, यू हॅव टोटल तीन बॉन्ड. एक्सपेक्टेड होतं की ट्रायगोनल प्लेनर यायला पाहिजे, बट व्हेन वी आर टॉकिंग अबाउट अ शेप, तर शेप मध्ये आपल्याला लोन पेअर ऍज अ शेप नाही दिसत. लोन पेअर काही तुम्हाला शेप नाही देणार आहे. ओके, सो ते ट्रायगोनल असणार, बट शेप वाईज जर बघितलं तर शेप काय बनतो आपला, शेप बिकम्स अ बेंड शेप. दोन बॉन्ड आहेत, दोन बॉन्ड बनतायत, सो तो एक्सपेक्टेड लिनियर झाला असता, बट तो लिनियर दॅट बिकम्स बेंड बिकॉज ऑफ प्रेझेन्स ऑफ लोन पेअर. एक्झाम्पल घेऊ शकता एसओ टू और ओझोन, ओ थ्री. ओ थ्री एक्झाम्पल की जिथे बेंड स्ट्रक्चर मिळतं. येस, बघा स्ट्रक्चर वाईज समजतंय का आता पुढचे वाले पॉईंट. तर पुढचे वाले काही एक्सप्लेन नाही करायचे जास्त, सेमच आहे, फक्त स्ट्रक्चर कसं बनतंय ते बघायचं आपल्याला. थर्ड नेक्स्ट वन जे अमोनियाचं बघितलं होतं, अमोनिया बघा, अमोनियामध्ये एक्सपेक्टेड अँगल होता 109 फ्रॉम द एक्सपेक्टेशन की चार पेयर्स आहेत, चार पेयर्स आहेत, तर आय डोंट नो हे का कनेक्ट रिकनेक्ट होते, बट ठीक आहे. सो वी हॅव अ फोर पेयर्स एक्सपेक्टेड, अगेन द रूल सेज की दोन पेयर्स इंटरॅक्शन जास्त आहे, दोन पेयर्स रिपल्शन जास्त, सो तो जो अँगल आहे तो बॉन्ड मधला कमी होऊन जातो. बॉन्ड पेयर मधला अँगल आहे तो डिक्रीज होऊन जातो, विच बिकम्स 106 degree. आणि त्या शेपचं नाव काय आहे? तर शेपचं नाव आहे ट्रायगोनल पिरॅमिडल. कधी येणार आहे ट्रायगोनल पिरॅमिडल? वेन एव्हर यू हॅव अ थ्री बॉन्ड्स विथ लोन पेअर, थ्री बॉन्ड्स विथ लोन पेअर. बघा एखाद्या वेळेस जे स्ट्रक्चर लक्षात ठेवायचे, तुम्हाला क्वेश्चन कसे येणार आहेत, क्वेश्चन पण सांगतो मी तुम्हाला. एखादा मॉलिक्युल देतील, दे विल गिव्ह यू पर्टिक्युलर मॉलिक्युल अँड देन दे विल आस्क यू व्हॉट इज द शेप ऑफ दिस मॉलिक्युल. सो तो लक्षात कसा ठेवायचा? तर हे काय रट्टा मारत बसणार का तुम्ही? एक्झाम्पल नाही, हे एवढे नाही रे एक्झाम्पल, हे सोडून पण खूप सारे एक्झाम्पल्स आहेत. सो मग लक्षात कसं ठेवणार ह्याच्यामध्ये? तर लक्षात ठेवताना हे अशा पॅटर्न मध्ये लक्षात ठेवायचं की व्हेन एव्हर यू हॅव थ्री बॉन्ड्स विथ अ लोन पेअर, तुमची जी जॉमेट्री ऑर तुमचा शेप आहे ट्रायगोनल पिरॅमिडल. सेकंड, तुमच्याकडे दोन आहेत टू बॉन्ड्स विथ टू लोन पेअर, एक्झाम्पल काय आहे? एच टू ओ. एच टू ओ इज बेस्ट एक्झाम्पल. सो व्हेन एव्हर यू हॅव टू बॉन्ड्स विथ टू लोन पेअर, जॉमेट्री विल बी बेंट. ऑर इव्हन टू बॉन्ड्स विथ वन लोन पेअर, दोन बॉन्ड आहेत एकच लोन पेअर आहे, सो त्या केसमध्ये पण काय होणार आहे? जॉमेट्री बनली पाहिजे, जॉमेट्री शुड बी बेंट
पॅटर्न मध्ये लिहून ठेवा सो दॅट ते नंतर सिम्पल होऊन जात. से फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे चार बॉन्ड आहेत, यू हॅव फोर बॉन्ड, ओनली फोर बॉन्ड जर असतील दॅट बी टेट्राहेड्रल. ती जॉमेट्री जी आहे ती टेट्रागोनल बघितलं आपण आताच बघितला होता तो शेप राईट टेट्राहेड्रल मध्ये इथे वरती फोर बॉन्ड्स टेट्राहेड्रल जॉमेट्री. फोर बॉन्ड्स मध्ये समजा दोन पेअर ऍड दोन होतात, एक लोन पेअर ऍड झाली तर एक स्ट्रक्चर बनतं, दोन लोन पेअर झाल्या तर एक स्ट्रक्चर बनतं. सो जर इफ यू हॅव वन लोन पेअर असेल तर युअर स्ट्रक्चर बी सी सॉ. वेर ॲज फोर बॉन्ड्स आहेत बट दोन लोन पेअर येत आहेत. आता तुमच्याकडे जर दोन लोन पेअर येत आहेत तर दॅट विल बी युअर स्क्वेअर जॉमेट्री. हे कॉर्डिनेशन केमिकल. नेक्स्ट हा खूप क्वेश्चन बनतो, खूपदा क्वेश्चन बनतो, कॉमन क्वेश्चन आहे की टेट्राहेड्रल जॉमेट्री कधी घ्यायची, स्क्वेअर प्लेनर कधी घ्यायची. खूप जण कन्फ्युज असतात त्याच्यामध्ये की चारच बॉन्ड आहेत पण मग समजतच नाही टेट्राहेड्रल कधी घेऊ स्क्वेअर प्लेनर कधी घेऊ. कसं लक्षात ठेवायचं, सिम्पली जस्ट रिमेंबर लोन पेअर. इफ यू डोंट हॅव लोन पेअर गो विथ टेट्राहेड्रल. इफ यू हॅव लोन पेअर सिंगल लोन पेअर सी सॉ, टू लोन पेअर स्क्वेअर प्लेनर, टू लोन पेअर स्क्वेअर प्लेनर. ओके देन इफ यू हॅव फाईव्ह बॉन्ड्स विथ वन लोन पेअर, फाईव्ह बॉन्ड्स विथ वन लोन पेअर इट विल बी स्क्वेअर पिरामिड. आता ओनली फाईव्ह बॉन्ड्स जेव्हा होते फक्त फाईव्ह बॉन्ड्स येत होते तेव्हा ती काय होत होती, दॅट वॉज ट्रायगोनल बायपिरामिडल. पाच बॉन्ड होते फक्त पाच बॉन्ड येत होते करेक्ट. देर वॉज नो लोन पेअर. सो आपण बघितली होती आत्ता वरती की ती जॉमेट्री बनते ट्रायगोनल बायपिरामिडल. बट इफ यू हॅव फाईव्ह बॉन्ड्स जर असेल ती जॉमेट्री काय पाहिजे, दॅट शुड बी स्क्वेअर पिरामिडल, स्क्वेअर पिरामिडल. ओके अँड लास्टली AB3E2 टाईप म्हणजे काय, तीन बॉन्ड आहेत तर तीन बॉन्ड मध्ये आपल्याकडे आलं होतं हे असं स्ट्रक्चर राईट, ट्रायगोनल प्लेनर स्ट्रक्चर आलं होतं तीन बॉन्ड साठी. बट इफ यू हॅव टू लोन पेअर, जर दोन लोन पेअर असतील तर ते शेप काय बनणार आहे, दॅट विल बी अ टी शेप. हा असा शेप बनणार आहे टी शेप राईट. टी शेप मध्ये थोडासा डिफर करतो तो एक्झॅक्टली असा स्ट्रेट लाईन नसते तर ते अशी असते थोडीशी बेंड असते अगेन बिकॉज ऑफ लोन पेअरचा इफेक्ट. सो आता ह्याच्यावरून एमसीक्यू क्वेश्चनचा पॅटर्न काय आहे, अगेन एमसीक्यू मध्ये यू विल डिरेक्टली गेट एक्झाम्पल. आधी आलेले पण आहेत खूपदा क्वेश्चन की डिरेक्टली एखादा विचार आहे, से फॉर एक्झाम्पल वॉटर मॉलिक्युल. हा आला होता वॉटर मॉलिक्युल क्वेश्चन 2018 मध्ये आला होता, 2018 सीईटी मध्ये आला होता की वेन दे आस्क फॉर जॉमेट्री ऑफ वॉटर मॉलिक्युल. सो सिम्पली बेंट स्ट्रक्चर ओके, और बेंटला अजून नाही, बेंटला अजून काही गरज नाही ठीक आहे. समजलेत काय शेप वगैरे काय आहेत ते आणि जॉमेट्री. बघा हे दोन्ही जे चार्ट आहेत आणि तो जो वरचा बघितला होता तो वाला, ते दोन्ही चार्ट तुमच्या नोटबुक मध्ये आले पाहिजेत. ओके क्वेश्चन पॉइंट ऑफ व्ह्यू मध्ये पण काय येणार आहे कसं येणार आहे. हा इथून VLCPI मधून बनला तर मॅक्सिमम असाच क्वेश्चन बनले की यू विल गेट अ मॉलिक्युल अँड फ्रॉम मॉलिक्युल तुम्हाला फक्त स्ट्रक्चर सांगायचं, एक्सेप्ट स्ट्रक्चर. इथे काहीच नाही बघत आपण, ही थेरी तेवढीच आहे, त्या थेरीमध्ये हे सोडण्यासाठी काहीच नाही. इज इट क्लिअर? अरे बोला काहीतरी. यस सर. जेवढे येस आले त्यावरून तो वाटत तर नाही. ठीक आहे आता ऑनलाइन चालू आहे, तुमच्यावरच आहे, जेवढं लक्ष द्याल तेवढं समजेल, नाही लक्ष देणार नाही समजणार. ऑफलाईन मध्ये डू नॉट एक्सपेक्ट की मी हे परत रिपीट करेन ह्या सगळ्या गोष्टी. जे काही आहे ते आत्ताच्या आत्ता समजून घ्यायचं, इथेच नाही समजलं तर इथेच डाऊट विचारायचे. ओके चला मग एन करूया, भेटूया उद्या अगेन ऍट सेम टाइम. आज थोडासा लेट झाला होता, उद्या विल मीट ऑन. चला बाय. सर. बाय सर.
अरे आधी आंसर वगैरह तो नव्हते करायचे, बट ऍटलीस्ट बाय तरी काढा. सर यस आई पावभाजी खायला बोलू. बाय सर. हा बोल ना. बाय सर. काय म्हणला? आई पावभाजी खायला बोलवते तुम्हाला. ओके बरं झाल्यावर येतो. ते सांगितलं आज येत नाही आता. बाय सर. थँक्यू. बाय बाय. बाय गाइस. थँक्यू सर. बाय सर. थँक्यू.